अभिनेत्री शीतल क्षीरसागर या मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सध्या शीतल माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत झळकत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून शीतल साकारत असलेली सिम्मी कुठे दिसत नाही आहे. मालिकेत यश आजोबा दिसत आहेत पण सिम्मी मात्र गायब झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिम्मी म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. याआधी शीतल आई कुठे काय करते या मालिकेत अविनाशच्या बायकोच्या भूमिका साकारत होत्या. ही मालिकासुद्धा शीतल यांनी सोडली आहे. माझ्या कामाला योग्य दाद मिळत नसल्यानं मी आई कुठे काय करते मालिका सोडली असा खुलासा शीतल यांनी केला होता. आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून सुद्धा शीतल यांनी काढता पाय घेतलाय. सूत्रांच्या माहितीनुसार शीतल यांनी एका मोठ्या नाटकाची ऑफर स्वीकारल्यानं माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका त्यांनी सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान शीतल साकारत असलेला सिम्मी हे निगेटिव्ह पात्र मालिकेतील महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. त्यामुळं शीतल यांनी मालिका सोडल्यास माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सिम्मी कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तर तुम्हाला शीतल साकारत असलेली सिम्मी आवडते का? शीतल यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिका सोडल्यास त्यांना सिम्मीच्या भूमिकेत पाहणं मिस कराल का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.